हाय नमस्कार। तर काल एक व्हिडिओ बनवला होता म्या, तर त्याच नरसाळ्यानं मला अजून एक कमेंट्स केली आणि मला काय म्हणतोय माहितीये का? मला म्हणतोय दलिंदर बाई, आमच्यामुळं तर मोठी झालीस तू, पोटाला पडवर खाती या, आणि आम्ही कमेंट्स केल्यावर तुला काय रुततंय काय? संक्रात गेली, आमच्यामुळं तुझं चांगलं झालं, कमीत कमी तो आम्हाला कुळ काय तिळगुळ तरी द्यायचं। आर डुचक्या, शाळेमध्ये गेला तुला चांगलं शिकवलं असन का नाही चांगलं, पण तू कसले कसलं लिहिणं लिहतो या, तर लिहिण्याचं जाऊ दे मरू दे। तुला अजून सांगते, तू चायनीज खात असशील तर तू काय चायनीज बोलतो वय, दुकानात जाऊन वरपू वरपू खात असशील की चमच्यानं चायनीज, त्यातल्या बोटक्या काढू काढू। चायनीज भाषा येते का तुला? नाही का? नाही येत। तर तुला तिळगुळ दिल्यावर तू काय र दिव लावायचा आहे, काय गोड बोलणार आहे, त्यामुळं मी तुला का नाही तिळगुळ दिलं? नाही लाज तर वाटते का एवढे घाण कमेंट्स टाकूनच्या टाकून मला तिळगुळ मागतो या? कुशाला म्हणतोय तर तिळगुळ दिलं नाही म्हणून तर मी तुला असलं बोलतोय आणि तुला सारखं बोलणार। अरे बोल, तुझ्यासारखे कुत्रे किती येतात आणि किती जातात, भाव देत नाही मी तसल्या कुत्र्यांना। लायकीत राहावा, आई बापाचं नाव खराब करू नका। एका ताईनं बरोबर रिप्लाय दिला, मी बघितलं त्यांचं रिएक्शन, आताच बघितलं। पण मला काय वाटतं माहितीये का, माझं काय चुकत असेल तर तुम्ही मला सांगा, तुम्ही पण माझं खोटं कौतुक करू नका। माहिती आहे की मी संघर्ष केला, पण प्रत्येक गोष्ट माझी तर काय बरोबर नसन, काहीतरी चुकत पण असन। ज्यावेळेस जिथं माझं चुकत असन तर का नाही प्रेमानं समजावून सांगा की राधा तुझं इथं इथं चुकतंय म्हणून, पण माझ्या खोट्या चुकांना पण तुम्ही बरोबर म्हणू नका, कारण माझी परिस्थिती तुम्ही बघितली म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला मला प्रेम देताय, चांगलं वाटतंय मला। पण मला असं वाटतं की माझ्या चुका पण तुम्ही दाखवल्या पाहिजेत, बरोबर आहे का नाही? काय माझं चुकलं का त्याला रिप्लाय दिला तर? मला वरनं म्हणतो तिळगुळ दिलं नाही म्हणून तुला एवढी घाण कमेंट्स टाकायची असती का?